हॅलो गाईज, मी आहे सृष्टी आणि आपलं भारतीय रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आपण काय नवीन घेऊन आलेलो आहोत, रेसिपीज आणि ब्लॉग शिवाय मी आज काहीतरी तुम्हाला वेगळी व्हिडिओ दाखवणार आहे. तर ही जी व्हिडिओ आहे ही आहे आर्टिस्टिक व्हिडिओ तुम्ही बोलू शकता. काहीतरी मला वेगळं आज दाखवायचं होतं चॅनलवरती, मी खूप कंटाळलेली, काहीतरी वेगळं असं मला आर्टमध्ये करायचं होतं, ते मी तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला सांगते मी नक्की काय करणार आहे. तर आज मी करणार आहे बॉटल पेंटिंग. बॉटल पेंटिंग साठी मी एक थीम चूज केलेली आहे, ती आहे स्टॅरी नाइट्स. आणि ते जे पेंटिंग आहे ते केलेलं आहे वॅन गॉगने. तर ही खूपच इझी आणि पीजी लेमन स्क्वीझी व्हिडिओ असणार आहे. खूपच कमी साहित्यात किती पटकन तुम्ही करू शकता ही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो लेट्स स्टार्ट. पहिली जी गोष्ट लागणार आहे ती आहे ऑब्व्हियसली बॉटल. सो मी इथे आमची यूज केलेली केव्हिन्स्टर्सची बॉटल होती जी खूप दिवसापासून मी ठेवलेली. तर ही एक मी काचेची बॉटल घेतलेली आहे. तुम्ही एक किंवा दोन, जर तुम्हाला डिपेंड करतं जर तुम्हाला किती पेंटिंग्स करायचे, तर मी तशी एक बॉटल घेतलेली आहे. मी इथे ब्रशेस घेतलेले आहेत, प्रत्येक साईजचे आहेत. त्याच्यानंतर मी आपण जे कलर्स यूज करणार आहोत ते आहेत एक्रेलिक कलर. इथे मी फेविक्रिलचे एक्रेलिक कलर्स घेतलेले आहेत. 100 रुपीजचा बॉक्स मिळतो, 6 कलर्स असतात, बेसिक कलर्स असतात. ओके, त्याच्यानंतर एक रफ क्लॉथ घ्या की ज्याच्यावरती पेंटिंग करताना काही कलर पडणार नाही. पाणी आणि पॅलेट. लेट्स स्टार्ट. आता तुम्ही बघू शकता की इथे मी बॉटल रेडी ठेवलेली आहे. खाली एक असा रफ पेपर ठेवला की ज्याने लादीला किंवा मग खाली फ्लोअरला कलर नाही लागणार. आणि मी एका डिशमध्ये इथे व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला. आता मी हे स्टार्ट करते. आपण पूर्ण बॉटलला आपण कलर करणार आहोत आधी व्हाईट बॅकग्राऊंडने. मिनिमम 2 वॉश आपल्याला करायचे आहेत. तुम्ही हवं तर स्पंजचा मदत सुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे प्लेन बॉटल असेल तर ते एकदमच चांगलं होईल, कारण की मग तुमचं हे म्हणजे बोलतात ना लोगो वगैरे तुम्हाला लपवायची गरज काही लागणार नाही. सो तुम्ही आता बघू शकता की आपली ही जी बॉटल आहे त्याला आपण फर्स्ट कोट व्हाईट कलरचा मारून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की अजून म्हणजे लाईक बॉटल दिसते किंवा ट्रान्सपरन्सी आहे, तर तुम्ही अजून एक कोट करू शकता. तर आता याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. मी इथे एका डिशमध्ये तुम्ही बघू शकता व्हाईट कलर काढून घेतलेला आहे. सो आता आपल्याला इकडे एक ऑम्ब्रे इफेक्ट द्यायचा आहे. वरती डार्क ब्ल्यू कलर मी यूज करणार आहे ब्रिमच्या साईडला. ओके, आणि तसंच आपल्याला ग्रॅज्युअली काय करायचंय, इथे डार्क आणि खाली आपल्याला लाईट ब्ल्यू कलर असा आणायचा. तुम्ही बघू शकता मी इथे स्पंजचा तुकडा आहे जो मी यूज करते. हे तुम्हाला फक्त असं पॅट करत करत खाली आणायचं आहे. सो मी आता या ब्रिमच्या साईडला इथे डार्क ब्ल्यूने कलर करून घेते. तुम्हाला आता एक आयडिया आलेली असेल की आपण हा जो व्हाईट कलर आधी अप्लाय केलेला त्याने जे आपले वरचे जे कलर्स आपण यूज करतोय त्याचं कोटिंग एकदम व्यवस्थित होत आहे. मला खाली अप्लाय करत जायचंय आणि त्याच्यानंतर याच ब्ल्यू कलरमध्ये थोडासा व्हाईट ऍड करायचा आहे आणि लाईट ब्ल्यू शेड हा आपल्याला खाली अप्लाय करायचा आहे. तशीच पूर्ण बॉटल आपल्याला आता फिल करून घ्यायची आहे. तर मी आता व्यवस्थित इथे तुम्ही बघू शकता बॉटल पेंट आपण करून घेतलेली आहे. ऑम्ब्रे इफेक्ट आहे इथे, डार्क मीडियम आणि खाली एकदम लाईट कलर. ओके, सो आपलं आता हे व्यवस्थित सुकलेलं सुद्धा आहे आणि एक्रेलिक कलर सुकायला जास्त वेळ नाही लागत, तो एक ॲडव्हान्टेज आहे. आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत, जर तुम्ही मी काय बोलली जर तुम्ही ते व्यवस्थित ऐकलं असाल तर हे आहे स्टेरी नाईट. ओके, सो बेसिकली इथे एक नाईटचं विजन आहे. तर नक्की आपल्याला काय करायचं आहे, मी इथे एक येल्लो कलर घेतलेला आहे आणि मी इथे एक काइंड ऑफ सनसेट मी इथे काढणार आहे. इथे आपल्याला एक मोठा गोल काढायचा आहे येल्लोमध्ये. इथे मी एक रिम बॉटलच्या खाली एका रिमवरती मी इथे एक येल्लो असा सर्कल काढून घेते. तर हा माझा सर्कल रेडी आहे. ह्याला आता आपण थोडा वेळ सुकायला देणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच येल्लोमध्ये व्हाईट कलर ॲड करून आपण परत त्या सर्कलवरती रिराईट करणार आहोत. इथे एक लाईट ब्ल्यू कलर बनवून घेतलेला आहे व्हाईट आणि ब्ल्यू कलर यूज करून. ओके, तर आपल्याला बेसिकली इथे वेव्स काढायचे आता. ओके, खूपच इझी. परत तुम्ही ड्रॉ करू शकता पेन्सिलने किंवा डिरेक्टली ब्रशने आपण ड्रॉ करू शकतो. ओके,
जर लाइट ब्लू वरती ते दिसत नसेल अगदी असं, ओके लाइट ब्लू वरती दिसत नसेल, ब्लू चा कलर जास्त यूज करायचा आहे. झाला आपला दुसरा वेव. तर आता तुम्ही बघू शकता की मी सगळीकडे आता हे असे वेव्स काढून घेतले. तर आता आपल्याला छोटा साईजचा ब्रश घ्यायचा आहे आणि याच वेव्सच्या भोवती आपल्याला असे लाईन्स काढायचे, जस्ट एक वेवला सराउंडिंग लाईन्स. तर आता मी यात थोडेसे चेंजेस केलेले आहेत. जे आपण वेव्स बनवलेले त्या वेव्स वरती मी लाईट ब्लू कलरने स्ट्रोक्स केलेले आहेत, ब्रश स्ट्रोक्स. आणि तुम्ही बघू शकता की आपला हा जो सन होता त्याच्या आजूबाजूला सुद्धा मी असे फिंगरनेच कलरमध्ये डिप करून असे डॉट्स काढलेले आहेत. सेम कलर मी असे आजूबाजूला लाईन्स काढायला यूज करते. तर आता आहे आखरी पडाव. आखरी पडाव मध्ये आपण ब्लॅक कलर यूज करणार आहोत. आखरी पडाव मध्ये आपण ब्लॅक कलर का ठेवला, कारण की आखरी पडाव मध्ये जर ब्लॅक कलर आपण यूज नसता केला आणि जर ब्लॅक कलर कुठे फैलला असता त्याच्या बेस्ट आपण आखरी पडाव ला आपण ब्लॅक कलर यूज करा. झाकणातून ब्लॅक कलर घेते. अगळ वेगळं विचित्र झाड आपल्याला काढायचं आहे इकडे. परत तुम्ही पेन्सिल यूज करू शकता आणि माझ्यासारखे उच्च आर्टिस्ट डायरेक्ट ब्रश यूज करू शकतात, असं काही नाही. या चंद्राच्या खाली आपल्याला हे झाड काढायचं आहे, एकदमच आगळं वेगळं. तर या आगळ्या वेगळ्या झाडाला आपण पूर्ण ब्लॅक कलर करणार आहोत. त्याच भोवती आपल्याला जमीन काढायची आहे, कारण की झाड तर असंच उभं नाही राहणार. वॅन गॉगची विचारदृष्टी फारच निराळी होती एवढं मला दिसतंय. A few moments later. तर आता अशा प्रकारे बॉटल पेंटिंग आपली कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगले कलर्स दिसत आहेत. डार्क ब्लू कलर एकदम उठून दिसतोय आणि हे जे ब्लॅक कलरचं झाड आहे अक्राळ विक्राळ ते पण छान दिसतंय. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.